मित्रांनो नमस्कार. तुम्ही जर बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट केलेलं असेल किंवा जर तुम्हाला बँकेत फिक्स डिपॉझिट जर करायची असेल, मग मित्रांनो ती नॅशनलाइज बँक असेल, प्रायव्हेट बँक असेल, सहकारी बँक असेल, कमर्शियल बँक असेल, एखादी लहान फायनान्स बँक असेल किंवा एखादी स्थानिक क्षेत्रीय बँक असेल, कुठल्याही प्रकारची बँक असू द्या, फिक्स डिपॉझिट संदर्भातील एका अतिशय महत्त्वाच्या नियमासंदर्भातील माहिती तुम्हाला असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की मित्रांनो त्या नियमासंदर्भातील जर माहिती तुम्हाला नसेल तर तुमचे नुकसान होऊ शकते. तर पहा मित्रांनो, फिक्स डिपॉझिट केल्यानंतर ते मॅच्युअर झाल्यानंतर, म्हणजेच मित्रांनो फिक्स डिपॉझिट जितक्या दिवसांसाठी केलेले आहे तो अवधी पूर्ण झाल्यानंतर त्या फिक्स डिपॉझिटवरती ग्राहकाने वेळेवरती क्लेम करणे गरजेचे आहे. कारण की जर तसे नाही केले तर त्यापुढे मित्रांनो बँक सेव्हिंग अकाउंट वरती मिळणारा व्याजदर आणि फिक्स डिपॉझिट वरती असणारा व्याजदर या दोघांना कंपेअर करेल आणि यातील जो सर्वात कमी व्याजदर असणार आहे तो ग्राहकाला देईल. कुठल्याही बँकमध्ये सेव्हिंग अकाउंट वरती जो व्याजदर असतो तो फिक्स डिपॉझिट वरती असणाऱ्या व्याजदरापेक्षा कमी असतो. म्हणजेच मित्रांनो ग्राहकाने त्याचे फिक्स डिपॉझिट मॅच्युअर झाल्यानंतर जर वेळेवरती जर क्लेम नाही केला तर बँक फिक्स डिपॉझिट वरती मिळणारे व्याजदर आणि सेव्हिंग अकाउंट वरती असणारे व्याजदर यांना कंपेअर करून जे कमी व्याजदर असणार आहे ते ग्राहकाला देणार आहे. त्यामुळे मित्रांनो ग्राहकाचे मोठे नुकसान हे होणार आहे. आता मित्रांनो पूर्वी जो नियम होता त्या पूर्वीच्या नियमाप्रमाणे समजा एखाद्या व्यक्तीने एका विशिष्ट कालावधीसाठी जर फिक्स डिपॉझिट केलेलं असेल आणि तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर ती FD मॅच्युअर झाल्यानंतर जर त्या ग्राहकाने त्यावरती जर क्लेम केला नसेल तर बँक ऑटोमॅटिकली पुन्हा तेवढ्याच कालावधीसाठी त्या FD ऑटो रिन्यू करत होती. त्यामुळे मित्रांनो ग्राहकाला त्या कालावधीसाठी जो व्याजदर बँक ग्राहकांना देते तो व्याजदर त्या ग्राहकाला मिळत होता, त्यामुळे त्याचं होणारं नुकसान हे टळत होतं. आता मात्र मित्रांनो तुम्हाला तुमची फिक्स डिपॉझिटची अवधी संपल्यानंतर, तुमचं फिक्स डिपॉझिट मॅच्युअर झाल्यानंतर वेळेवरती क्लेम करणं अत्यंत गरजेचे आहे. तसं जर नाही केलं तर मित्रांनो तुमचं नुकसान हे होऊ शकतं. आता मित्रांनो यापासून आपण कसं टळू शकतो आणि त्याचप्रमाणे हे जो नियम आहे मित्रांनो तो एका छोट्याशा सिंपल उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. तर पहा मित्रांनो नवीन नियमानुसार जर समजा एखाद्या व्यक्तीने 1 लाखाची फिक्स डिपॉझिट हे 6% इतक्या व्याजदराने 1 वर्षासाठी एखाद्या बँकेमध्ये जर केले तर मग मित्रांनो 1 वर्षानंतर त्या फिक्स डिपॉझिटची व्हॅल्यू 1,06,000 रुपये इतकी होणार आहे. म्हणजेच मित्रांनो 1 लाख त्याने गुंतवलेली अमाऊंट आणि 6% या व्याजदराने त्याला 6,000 रुपये इतके व्याज मिळणार आहे. असे त्या FD व्हॅल्यू 1 वर्षानंतर 1,06,000 रुपये इतकी होणार आहे. आता त्याची 1 वर्षाची मुदत संपल्यानंतर, 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, ती FD मॅच्युअर झाल्यानंतर जर समजा त्या ग्राहकाने त्या रकमेवरती जर क्लेम नाही केला तर मग मित्रांनो त्यापुढे बँक त्या 1,06,000 इतक्या FD रकमेवरती जे व्याजदर जे देणार आहे ते सेव्हिंग अकाउंटवरती जे व्याजदर असणार आहे ते आणि फिक्स डिपॉझिटवरती जे व्याजदर आहे ते या दोन्हींना कम्पेअर करेल आणि यातील जे सर्वात कमी व्याजदर जे असणार आहे ते त्या ग्राहकाला देईल. आता मित्रांनो या नुकसानीपासून जर टाळायचे असेल, जर तुम्हाला ही नुकसान जर होऊ द्यायची नसेल तर मग मित्रांनो तुम्ही जर समजा ऑनलाईन पद्धतीने जर FD करत असाल तर ऑनलाईन FD करत असतानाच एक ऑप्शन असतो ऑटो रिन्युअलचा, त्यावरती क्लिक करा जेणेकरून मित्रांनो तुमची फिक्स डिपॉझिट हे मॅच्युअर झाल्यानंतर ऑटोमॅटिक पुढच्या पिरियडसाठी मित्रांनो ते ऑटो रिन्यू होऊन जाईल. आता जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जर FD करत असाल, तुम्ही बँकेत जाऊन जर फिक्स डिपॉझिट करत असाल तर ज्यावेळेस तुम्ही फिक्स डिपॉझिट कराल तो फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भराल त्यावेळेस बँक कर्मचाऱ्याला तुम्ही सांगा की तुम्हाला तुमची फिक्स डिपॉझिट हे रिन्युअल हे करायचे आहे. तर त्यावेळेस मित्रांनो फॉर्म भरतानाच त्यावरती त्या ऑप्शनला मित्रांनो टिक केलं जाईल, ज्यामुळे मित्रांनो तुमचं अशा प्रकारचं जे होणारं नुकसान आहे ते टळेल आणि तुमची फिक्स डिपॉझिट मॅच्युअर झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची फिक्स डिपॉझिट जे मित्रांनो ते ऑटो रिन्युअल होईल. म्हणजेच मित्रांनो पूर्वी ज्याप्रमाणे बँक ऑटोमॅटिक
ऑटो रिन्यूअल करत होती, आता मित्रांनो बँक स्वतः ऑटो रिन्यूअल करणार नाही, त्यासाठी मित्रांनो ग्राहकाला सतर्क राहून त्या प्रकारचा ऑप्शन हा सिलेक्ट करावा लागणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही फिक्स डिपॉझिट संदर्भातील अपडेट आहे। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।